या बातमी से प्रायोजक आहेत डॉक्टर बी के मुरली द्वारा संचालित होप हॉस्पिटल आणि आयुष्मान हॉस्पिटल। अमरावती में केंद्र सरकार का विरोध, एनसीपी ने किया केंद्र सरकार का विरोध। अमरावती में सुप्रिया सुले की मौजूदगी में केंद्र सरकार का धरना। अजित पवार के कार्यालय से अनुरोध किया गया, अजित पवार को बोलने दिया जाए, लेकिन उन्हें बोलने नहीं दिया गया। अजित पवार को बोलने नहीं देना बहुत दर्दनाक। अजित पवार का प्रधानमंत्री कार्यालय से उनके भाषण को ठुकराना मुझे दर्दनाक लगा। यह महाराष्ट्र राज्य का अपमान है, यह चौंकाने वाला है। यह हमारे उप मुख्यमंत्री अजित पवार को बोलने नहीं दिया गया, यह उनका अपमान है। ऐसा वक्तव्य सुप्रिया सुले का बयान करते एक तर लेट्स स्टार्ट फ्रॉम ग्राउंड जीरो। ग्राउंड झिरो पासून माझ्या माहितीप्रमाणे जी दादाच्या ऑफिसनी मला दिली आहे की दादाच्या ऑफिसनी विनंती केली होती की दादाला भाषण करायचं, अर्थातच दादा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांचा अधिकार बनता आहे। प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमधून जेव्हा रिटर्न आलं तेव्हा दादाच्या भाषणाला ओके आला नाही। हे अतिशय गंभीर आहे आणि मला स्वतःला वेदना देणारं आहे, कारण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचा आणि आमच्या पालकमंत्र्याचा आणि आमच्या नेत्याचा इन दॅट ऑर्डर गेले की दादा आमचा नेता आहेच, पण पहिला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे, त्याच्यानंतर पुण्याचा पालकमंत्री आहे आणि नंतर आमचा नेता आहे। ह्या तिन्ही इन दॅट ऑर्डर ऑफ प्रोटोकॉल मला असं वाटतं हे अतिशय म्हणजे धक्कादायक आहे, दुर्दैवी आहे, अयोग्य आहे आणि मला विचाराल तर महाराष्ट्राचा अपमान, कारण का आमच्या महाराष्ट्राचा आमचा उपमुख्यमंत्री जर व्यासपीठावर असेल तर ते प्रोटोकॉल प्रमाणे भाषण करणं हा त्याचा अधिकार आहे। देवेंद्रजीला द्यायचं का नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न, पण हे जे झालं हे अयोग्य आहे असं माझं ठाम वैयक्तिक मत आहे। पॉईंट नंबर वन। पॉईंट नंबर टू, प्रोटोकॉल। महाराष्ट्र TV 24 के लिए राजेंद्र वाटाणे, अमरावती।